नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 ची ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे, या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये वस्तुचित्राची आपण सोप्या पद्धतीने रेखाटन केलेले आहे. तो भाग पहिला आपण जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा. या पद्धतीचं रेखाटन आपण त्या एपिसोडमध्ये कसं करायचं आहे हे पाहिलेलं आहे. या एपिसोडमध्ये आपण या चित्रास ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत. ऑइल पेस्टल वापरून किती सुंदर रंगकाम करता येऊ शकतं हे आज तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता स्टार्ट टू एंड पाहायचा आहे. आपण जर नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स तात्काळ आपल्याला उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये जी एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा झाली त्या परीक्षेतील ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र या विषयाची प्रश्नपत्रिका कशी होती, प्रत्यक्षात समोर वस्तू कोणत्या मांडल्या होत्या आणि त्या चित्रास रंगकाम कसं करायचंय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला समोर दिसत आहेत डोम्स कंपनीचे ऑइल पेस्टल्स आहेत. कुठले ऑइल पेस्टल्स वापरा, कॅमलचे वापरा किंवा डोम्सचे वापरा किंवा अजूनही मिळतात मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे कलर्स उपलब्ध आहेत. आज मी हे ऑइल पेस्टल्स वापरतोय. त्याचबरोबर या प्रकारच्या अप्सरा कंपनीच्या ग्लास मार्किंग पेन्सिल्स आहेत, त्या आपल्याला फिनिशिंगसाठी आउटलाईनसाठी कामी येणार आहेत हे पेन्सिल्स. त्यानंतर एक सुती कापड लागेल, अशा प्रकारचं साहित्य आपण वापरणार आहोत. ही जी बकेट आहे ती आपण पिंक कलरची करणार आहोत, त्यामुळे जे पिंक सेट्स आहेत त्या मी घेतल्या. त्यानंतर थोडी ही व्हायलेट आहे, त्यानंतर ब्लॅक लागेल आणि ही डार्क व्हायलेट, त्यानंतर व्हाईट लागेल. हे पहा व्हाईट, त्यानंतर पिंक, रोज पिंक, व्हायलेट, त्यानंतर डार्क व्हायलेट आणि ब्लॅक. इतके आपण कलर्स या बकेटसाठी वापरतोय, डस्टबिनसाठी वापरतोय. चला सुरुवात करूया. डाव्या बाजूने या बाजूने प्रकाश वस्तूंवर पडलेला आहे, त्यामुळे या वस्तूंचा हा भाग जो आहे तो लाईट फिकट येणार आहे आणि त्याचा अपोजिट भाग डार्क येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑइल पिस्टल चालवत असताना एकदम बारकाईने लक्ष द्या. मी हा ऑइल पिस्टल कसा चालवतोय, आता ही वक्र रेषा आहे या पद्धतीची, मग चालवताना त्याच पद्धतीने चालायचं. आता ही उभी रेषा आहे अशी, तर इथे चालवताना या पद्धतीने चालवायचं, इथे चालवताना या पद्धतीने चालवायचं, अशा पद्धतीने ऑइल पेस्टल चालवायचं आहे. असा फर्स्ट लेअर देऊन झाल्यानंतर ह्याच्या इयरबड्स आहेत, याने तुम्ही या पद्धतीने हे कलर्स असे मिक्स करू शकता. जिथे छोटा पार्ट आहे तिथे इयरबड्स वापरा आणि जिथे मोठा पार्ट आहे तिथे असा कॉटनचा कपडा घेतल्यानंतर असं बोटाच्या मदतीने
असं मिक्सिंगसाठी त्याचा उपयोग करायचा। या पद्धतीने त्यानंतर हा त्यातला डार्क पिंक घेतलाय आणि इथे सावलीचा भाग आहे इथे मी देतोय। त्यानंतर हा व्हायलेट Thank you.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे प्लास्टिकचं भांडं आहे त्याला आपण डस्टबिनही म्हणू शकतो, याचं ऑइल पेस्टलमध्ये रंगकाम पूर्ण केलेलं आहे. आपल्याला जर बकेट काढायचे असेल, बकेट रंगवायचे असेल, तर याला इथे फक्त असा एक असा कान असतो आणि कडी येते बा. म्हणजे बकेटचं रंगकाम करणं देखील सेम आहे. बकेट रंगवायचे असेल तर हीच पद्धत तुम्ही तिथे वापरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, इथे तुम्हाला हे जे ऑइल पेस्टल्स दिसत आहेत आपण एवढेच वापरले आणि त्यातच हे रंगकाम पूर्ण केलेलं आहे. आपणही असाच प्रयत्न करावा. निसर्गनिर्मित वस्तू वांगे याचे रंगकाम करणार आहात. ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये ते रंगकाम आपण करत आहोत. तुम्हाला समोर डोम्स कंपनीचे ऑइल पेस्टल्स दिसत आहेत. या वांग्यासाठी आपल्याला येलो ऑकर, क्रोम येलो, व्हर्मिलियन ह्यू म्हणजे ऑरेंज, हा लाईट ग्रीन, सॅप ग्रीन, ब्लॅक आणि पर्शियन ब्ल्यू हे कलर आपण घेतलेले आहेत. त्यानंतर इथे वांग्यासाठी हा व्हायलेट आणि हा डार्क व्हायलेट इतके कलर घेतलेले आहेत. त्याचबरोबर ह्या ग्लास मार्किंग पेन्सिल दिसत आहेत, ह्या देखील आपण इथे उपयोगात आणणार आहोत. सुरुवातीला हा मीडियम येलो कलर मी घेतोय. या बाजूने प्रकाश योजना झालेली आहे आणि असं पूर्णपणे इथे एक लेअर देऊन घेत आहे मी तो या पद्धतीने. इथे आपल्याला व्हाईट कलर देखील लागणार आहे. त्यानंतर येलो ऑकर, त्याचा एक लेअर द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ऑइल पेस्टलचे जे शेड्स आहेत, येलो, ऑरेंज, ग्रीन, व्हायलेट, ब्ल्यू आणि ब्लॅक आणि व्हाईट या शेड्स वापरून आपण हे वांग्याचं रंगकाम पूर्ण केलेलं आहे. मग या मानवनिर्मित वस्तूचे रंगकाम ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये करत आहोत. चला आपण आता रंगकाम करतोय. यासाठी आपण लाईट ग्रीन, त्यानंतर लाईट ब्ल्यू, त्यानंतर ग्रीन, डीप ग्रीन, ब्लॅक व्हाईट आणि पर्शियन ब्ल्यू हे कलर्स घेतलेले आहेत.
त्यानंतर ब्लॅक आणि ब्ल्यू कलरची ग्लास मार्किंग पेन्सिल आहे, हे इयरबड आहे आणि सुती कापड आहे। हे साहित्य आपण आज रंगकामासाठी वापरतोय। चला सुरुवात करूया। वस्तूंवर प्रकाश जो आलेला आहे तो डाव्या बाजूने आलेला आहे, त्यामुळे वस्तूवरच्या ज्या सावल्या आहेत त्या उजव्या बाजूला पडतील। आता पहा, आपण इथे लाईट ग्रीन म्हणजे पोपटी रंग घेतला आणि त्यावर लाईट ब्ल्यू हा कलर फिरवतोय, म्हणजे तो कलर जो आहे तो मोरपंखी निळा असा होणार आहे। त्यानंतर कापडाच्या मदतीने अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करायचं आहे। ही जी वस्तू आहे ही पिंक कलरची आहे, याचा परावर्तित प्रकाश या वस्तूवर काही प्रमाणात पडणार आहे आणि याचा परावर्तित प्रकाश या वस्तूवर पडणार आहे। म्हणून आपण या बाजूने ही वस्तू थोडीशी पिंक करायची आहे। आणि ही वस्तू इकडे अशी ग्रीन करायची आहे या पद्धतीने। आता पडछाया काढत असताना हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। इथे मी ग्लास मार्किंग पेन्सिलने अशी ब्लॅक कलरने जवळची सावली दाखवतोय, पुढे यामध्ये थोडा ग्रीन आणि हा ब्ल्यू एकत्र करायचं आहे। थोडा त्याच्यामध्ये जांभळा पण घ्यायचा आहे, व्हाईट कलरने ते मिक्सिंग करायचं आहे। जवळची सावली डार्क असते, गडद असते आणि दूरची सावली अशी विरळ होत जाते, फिकट होत जाते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे वस्तुचित्राचे रंगकाम पूर्ण केलेले आहे। इथे मी सांगितल्याप्रमाणे खाली कुठेही ड्रेपरी म्हणजे जो रंगीत पडदा असतो, कापड असतं, ते आपण दाखवलेलं नाही, आपणही दाखवायचं नाही। ज्यावेळेस आपण इंटरमिजिएटची एक्झाम द्याल त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या तीन रंगाचं कापड किंवा दोन रंगाचे दोन प्रकारची कापडं तिथे येतात, त्यावेळेस काढावीच लागते। इथे काढायची आवश्यकता नाही, कारण की हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला जास्त महत्त्व द्यायचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपण
वस्तुचित्र या विषयाची प्रॅक्टिस करावी. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं त्यामध्ये तुम्ही परफेक्ट व्हाल. काही तुमच्या शंका अडचणी असतील तर नक्कीच चॅनलच्या माध्यमातून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी शेअर कराव्यात. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं शंकाचं समाधान करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते पहा. म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओचा परीक्षेमध्ये अत्यंत असा उपयोग होईल. आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. थँक्यू.